ये आ जाता आता रेफ्रिजरेशन में। चलो तो देवा मला मदद करते नेचरिशिप पर। Okay, whether you can see the slide. लास्ट पॉइंट आपला काय होता म्हणा जरा आपण सांगले का। लास्ट पॉइंट काय होता आपला, ते झालंय का आपलं अंडरस्टँडिंग द वैल्यू इन ह्यूमन रिलेशनशिप। यस मॅम। रिकॉग्नायझेशन द फुलफिलमेंट राईट इव्हॅल्युएशन ऑफ द फुलफिलमेंट झालेलं आहे। हे झालेले आहेत का दोन पॉइंट, इलॅबोरेशन झाले का त्याचं। हे चार पॉइंट जे दिलेले आहेत आपल्या इथं रिलेशनशिप म्हणजे नक्की काय समजून घ्यायचं आहे, त्यामध्ये चार इम्पॉर्टंट एस्पेक्ट्स आहेत रिलेशनशिप मध्ये। रिलेशनशिप कुणामध्ये असे आहे, त्यामागे रिलेशनशिप मध्ये फिलिंग्स असतात, व्हॅल्यूज असतात, ते कुणाबद्दल आहेत आणि त्या फिलिंग रिकॉग्नाइज आयडेंटिफाय होत आहेत आणि त्या डेफिनेट आहेत आणि त्याचं राईट इव्हॅल्युएशन झालं तर आपल्याला म्युच्युअल हॅपीनेस कडे ते नेत आहे। हे झालंय का? यस ऑर नो? हो का नाही? आवर्त झालं मॅडम फिलिंग रिलेशनशिप। फिलिंग ऑफ रिलेशनशिप एज अ बेसिस ऑफ हार्मोनी इन द फॅमिली। हे झालंय का? झाले झाले। म्हणजे मी काय सांगितलं होतं या पॉइंट मध्ये, आपल्याला हार्मोनी इन द फॅमिली स्टार्टिंगला पहिल्यांदा रिवाइज करते पाहिजे असेल तर हार्मोनी इन द फॅमिली आपल्या चॅप्टरचं नाव आहे। अंडरस्टँडिंग हार्मोनी इन द फॅमिली अँड सोसायटी, हार्मोनी इन ह्युमन ह्युमन रिलेशनशिप, त्यामध्ये आपल्याला हा पॉइंट अंडरस्टँड करायचा आहे हार्मोनी इन द फॅमिली। त्यामध्ये फॅमिली म्हणजे आपण बघितलेलं आहे, नंतर प्रॉस्पेरिटी इन द फॅमिली कशाने इंडिकेट होती आहे, राईट अंडरस्टँडिंग प्रोड्युसिंग करायचं आहे ते रिक्वायरमेंट आणि फुलफिलमेंट करायचे विदाउट एक्सप्लॉयटेशन, शोषण दुसऱ्यांवर करून फुलफिलमेंट करू नका। नंतर आपल्याला ते झाल्यानंतर ह्युमन हार्मोनी इन द फॅमिली पाहिजे असेल तर फॅमिलीमध्ये महत्वाचा पार्ट काय आहे ते रिलेशनशिप। मग रिलेशनशिप मध्ये आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचे, रिलेशनशिप कोण एक्सपिरियन्स करत आहे, त्याच्या मागच्या ज्या फिलिंग्स आहेत ते कोण एक्सपिरियन्स करत आहे। सो द रिलेशनशिप द फिलिंग इन द रिलेशनशिप इज एक्सपिरियन्स बाय व्हॉट, दॅट इज सेल्फ, दॅट इज नथिंग बट आय, नॉट द बॉडी। बॉडी एक्सपिरियन्स करत नाही, आय एक्सपिरियन्स करते ती फिलिंग रिलेशनशिप मध्ये। दिस फिलिंग्स आर बिटवीन व्हॉट, बिटवीन आय सेल्फ ऑफ वन अँड सेल्फ ऑफ अदर, and these feelings are definite and they have identified and with definiteness, they can be identified with definite, they can be recognized with definiteness, okay। हे आपण बघितलं होतं। मग नंतर अजून त्यामध्ये आपण पार्ट बघितलाय की आहे का नाही, जेव्हा तुम्ही रिलेशनशिप म्हणत आहात ती रिलेशनशिप म्हणजेच अजून एक महत्वाचा पार्ट काय आहे तो रिलेशनशिप मध्ये परस्पर आनंद गरजेचा आहे रिलेशनशिप मध्ये। There is a need of mutual happiness. Whenever you talk about the relationship, in relationship there is a need of mutual happiness. कारण की रिलेशनशिप हे दोघांमध्ये असतं आहे,
दोघांच्या सेल्फ मध्ये असतं आहे आणि त्यामुळे परस्पर आनंद हा महत्वाचा पार्ट आहे. मग परस्पर आनंद कुठल्याही रिलेशनशिप मध्ये आपल्याला कसा मिळतो आहे, म्हणजे तो पण सुखी आणि आपण पण सुखी, हा परस्पर आनंद कसा मिळणार आहे, मग तो आपल्याला कुठल्या तीन ह्याच्यावर डिपेंड आहे, तीन पॉइंटवर आहे. रिकॉग्नायझेशन किंवा आयडेंटिफिकेशन ऑफ डेफिनेट फिलिंग, फिलिंग ज्या कुठल्या आहेत, आपण 9 फिलिंग बघणार आहोत, त्याचं रिकॉग्नाइज किंवा आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे, त्याची पूर्तता होणे गरजेचे आहे. आणि ती पूर्तता तुम्ही कशाप्रमाणे करायचं आहे, राईट इव्हॅल्युएशन करायचं आहे. ओके, मग हे तीन झाले तुमचं तर तुम्हाला नक्कीच म्युच्युअल परस्पर आनंद त्या रिलेशनशिप मध्ये मिळणार आहे. रिकॉग्नायझेशन देअर फुलफिलमेंट अँड फुलफिलमेंट विथ राईट इव्हॅल्युएशन, ते जर तुम्हाला करता आलं की तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस रिलेशनशिप मध्ये मिळणार आहे. मग ते झाल्यानंतर वॉट वी हॅव सीन दॅट इज हार्मोनी इन द फॅमिली ह्याचा बेस काय आहे, दॅट इज नथिंग बट द फिलिंग ऑफ रिलेशनशिप. मग ज्या काय रिलेशनशिप मध्ये पहिला रिलेशनशिप फुलफिल करणे महत्वाचं आहे, जेव्हा तुम्हाला हार्मोनी इन द फॅमिली पाहिजे असेल, सो यू आर गोइंग टू गो टू वॉट, फुलफिलमेंट ऑफ रिलेशनशिप. सो टू फुलफिल द रिलेशनशिप इट इज नेसेसरी टू अंडरस्टँड द रिलेशनशिप फर्स्ट. मग चार पॉइंट होत आहेत रिलेशनशिप अंडरस्टँड करण्यासाठी, किंवा फोर पॉइंट आर इम्पॉर्टंट इन रिलेशनशिप. वॉट आर द फोर पॉइंट, दॅट इज रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ अँड द अनदर सेल्फ. कुणामध्ये रिलेशनशिप असते, बॉडीमध्ये नसणार आहे. रिलेशन एक्झिस्ट बिटवीन वॉट, सेल्फ ऑफ वन अँड सेल्फ ऑफ अदर. सो देर आर फिलिंग्स इन रिलेशनशिप दॅट आर शेअर बिटवीन द टू सेल्फ. ओके, दिस फिलिंग कॅन बी रिकॉग्नाइज, कॅन बी आयडेंटिफाय अँड दे आर डेफिनेट. त्या ज्या फिलिंग आहेत त्या रिकॉग्नाइज करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो आणि त्या डेफिनेट आहेत. द फुलफिलमेंट ऑफ दिस फिलिंग शुड बी इन द राईट इव्हॅल्युएशन. राईट इव्हॅल्युएशननी जर तुम्ही फुलफिलमेंट केलं तर तुम्हाला नक्कीच ते कुठं घेऊन जाणार आहे, तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस रिलेशनशिप मध्ये मिळणार आहे. अँड दॅट म्युच्युअल हॅपीनेस विल लीड टू वॉट, हार्मोनी इन द फॅमिली. हे चार महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे कुठलंही तुम्ही रिलेशनशिप समजून घ्यायचं असेल तर. पहिलं रिलेशनशिप कुणामध्ये आहे, नॉट बॉडी, इट इज बिटवीन टू सेल्फ ऑफ अ पर्सन. नंतर देर आर द फिलिंग्स इन द रिलेशन. जेव्हा तुम्ही रिलेशनचा रिलेशनशिप म्हणतात की त्यामागे फिलिंग्स असणार आहेत, व्हॅल्यूज असणार आहेत. मग त्या फिलिंग्स 9 फिलिंग आहेत, त्या आपण बघणार आहोत एकमेकांबद्दल. दॅट फिलिंग्स दे कॅन बी आयडेंटिफाय रिकॉग्नाइज, कुठल्या फिलिंग्स आहेत त्या आपण आयडेंटिफाय रिकॉग्नाइज करू शकतो आणि दे आर डेफिनेट. मग त्या फिलिंगचं जर फुलफिलमेंट झालं दोघांकडून आणि विथ राईट इव्हॅल्युएशन जर त्याचं फुलफिलमेंट झालं तर तुम्हाला नक्कीच कुठं घेऊन जाणार आहे ते, तुम्हाला परस्पर आनंद मिळणार आहे त्या रिलेशनशिपमध्ये. अँड दॅट विल लीड टू वॉट, हार्मोनी इन द फॅमिली. लक्षात आलेलं आहे का? ओके, यस मॅम. संग्राम भोसले, यस मॅम. व्हॉट आर द फोर पॉइंट्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप? रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ and another self. There are feelings in relationship. These feelings can be recognized. The fulfillment of long feeling and other right evaluation land in mutual happiness. तुमच्या भाषेत काय सांगणार तुम्ही? रिलेशनशिप कुणामध्ये असते? काय सांगू शकता रिलेशनशिप कुणामध्ये आहे? व्हॉट इट इज, इट हॅज टोल्ड रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ अँड द अदर सेल्फ. ओके, म्हणजे सेल्फ मध्ये रिलेशनशिप आहे, सेल्फ ऑफ वन एज वेल एज सेल्फ ऑफ अनदर. दोन पर्सन घेतले त्या सेल्फ मध्ये, त्या दोघांच्या सेल्फ मध्ये रिलेशनशिप बिल्डअप होत आहे, नॉट द बॉडी. बॉडीमध्ये रिलेशनशिप बिल्डअप होत नाही, सेल्फ मध्ये रिलेशनशिप बिल्डअप होत आहे. मग जेव्हा रिलेशनशिप बिल्डअप झालं तर त्यामागे काय असणार आहेत, फिलिंग्स असणार आहेत, दॅट इज नथिंग बट व्हॅल्यूज असणार आहेत एकमेकांबद्दल.
फिलिंग्स केअरचे असेल, गायडन्सचे असेल, रिस्पेक्टचे असेल, ट्रस्टचे असेल, लव्हचे असेल. ओके, मग त्या ज्या फिलिंग्स असणार आहेत ते तुम्हाला रिकग्नाइज करता येतील, आयडेंटिफाय करता येतील. ओके, आणि त्याचं दोघांकडूनही काय व्हायला पाहिजे, पूर्तता व्हायला पाहिजे आहे. राईट इव्हॅल्युएशननी पूर्तता व्हायला पाहिजे, परिपूर्ण व्हायला पाहिजे आहे ते. फिलिंग्स त्या परिपूर्ण व्हायला पाहिजे दोघांकडून. जर दोघांकडून ते जर परिपूर्ण झालं त्या फिलिंग्स राईट इव्हॅल्युएशननी, तर तुम्हाला नक्कीच परस्पर आनंद रिलेशनशिपमध्ये मिळणार आहे. आणि परस्पर आनंद मिळाला की तुम्हाला हार्मोनी इन द लाईफ फॅमिली मिळणार. लक्षात आलेलं आहे का? यस ऑर नो? नो. ओके, सो वी हॅव, यू हॅव रिटन दिस 4 पॉइंट्स. ओके, लिहिलंय ना? यस मॅम. ओके, आफ्टर दिस नेक्स्ट इज नथिंग बट एलॉबरेट केलेले आहेत हे पॉइंट. मला वाटतं हे पण मी सांगितलं होतं, रिलेशनशिप इज बिटवीन वन सेल्फ अँड द अनदर सेल्फ. म्हणजेच ऑलरेडी आपण जेव्हा जन्मतो तेव्हा ऑलरेडी एक रिलेशन तयार झालेली असते आहे. आपल्याला कन्स्ट्रक्ट किंवा क्रिएट करायला लागत नाही रिलेशनशिप, फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे ते रिलेशनशिप. आणि कोण समजून घेत आहे ते रिलेशनशिप? सेल्फ समजून घेते, नॉट द बॉडी. हे या ह्याच्यामध्ये सांगितलेले, या पहिल्या पॉइंटमध्ये. रिलेशनशिप आपोआप तयार होती आहे, ती आपल्याला बिल्डअप किंवा कन्स्ट्रक्ट करायची गरज लागत नाही. ओके, आणि ती आपल्याला फुलफिल करायची आहे, फक्त ती रिकग्नाइज किंवा जे काय फुलफिल करत आहे ते कोण करत आहे? सेल्फ करत आहे आणि नॉट द बॉडी. ओके, मग दिस सेकंड मध्ये काय आहे? देर आर फिलिंग्स इन रिलेशनशिप इन वन सेल्फ फॉर द अदर. एकमेकांबद्दल आपल्याकडे काय फिलिंग्स आहेत? केअरची फिलिंग आहे, गायडन्सची फिलिंग आहे, ट्रस्टची आहे, रेस्पेक्टची आहे, लव्हची आहे. नंतर बाकीच्या ज्या फिलिंग्स आपण बघणार आहोत त्या आपण बघायच्या आहेत. मग त्या ज्या फिलिंग्स आहेत ते काय, कोण रिकग्नाइज करत आहे ते सांगितलेले, कोण आयडेंटिफाय करत आहे? सेल्फ करत आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय आहे, ते नॅचरली एक्सेप्टेबल फिलिंग्स आहेत. जर आपण सेल्फला समजून घेतलं, सेल्फला समजून घेतलं आहे दुसऱ्याच्या मनाला जर आपण समजून घेतलं, तर आपोआप त्या ज्या काय फिलिंग्स आहेत त्या आपण समजून घेऊ शकतो त्याच्या मनातल्या. ओके, ते इथे सांगितलेलं आहे. आणि तिसरा जो पार्ट येतो आहे, दिस फिलिंग कॅन बी रिकग्नाइज, दे आर डेफिनेट. सो वॉट एव्हर द 9 फिलिंग्स दॅट वी आर गोइंग टू एक्सप्लेन इन दिस सेकंड चॅप्टर, हे फिलिंग्स काय आहेत? ते नॅचरली एक्सेप्टेबल फिलिंग्स आहेत, ते आपल्यामध्ये इनबिल्ड असतात. ओके, मग ते आपल्याला काय करायचे आहे, फक्त जर ते असल्या आहेत आपल्याकडे तर फक्त आपण काय करायचे आहेत, ते शेअर करायचे आहेत विथ अदर पर्सन्स, सो दॅट देर विल बी अ म्युच्युअल फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप. ओके, ते आपल्याला शेअर करायचे आहेत विथ अदर, सो दॅट देर विल बी अ म्युच्युअल फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप. सो दिस फिलिंग्स विच आर नॅचरली एक्सेप्टेबल टू अस इन द रिलेशनशिप विथ अदर ह्युमन बिंग, ते आपल्याला नॅचरली एक्सेप्टेबल झालेले आहेत. आणि ते आपण आपल्या रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी आपण ते शेअर करणे गरजेचं आहे. आणि ते शेअर करून आपण आपल्या लाईफमध्ये रिलेशनशिपमध्ये म्युच्युअल फुलफिलमेंट आपण आणू शकतो आहोत. हे पण मला वाटतं तुम्ही लिहून घेतलेलं आहे, तिसरा पॉइंट का नाही घेतलं? इलॅबोरेशन. ओके, आणि ही डायग्राम महत्वाची आहे, ही डायग्राम पण तुम्ही काढून घेतली आहे ना? येस मॅम. ओके, सो ही जी डायग्राम आहे ते काय सांगते नक्की, की बघा हे रिलेशनशिप, दोन एरो सांगितले तिथं, रिलेशनशिप कशामध्ये कुठं हे झालेली आहे, वेअर इट इज, इट इज बिटवीन आय ऑफ वन पर्सन, दिस इज सपोज वन पर्सन, सेल्फ ऑफ वन पर्सन. अँड सेकंड एरो काय आहे, सेल्फ ऑफ अनदर पर्सन. रिलेशनशिप इज बिटवीन सेल्फ ऑफ वन पर्सन अँड द सेल्फ ऑफ अनदर पर्सन. मग एकदा का रिलेशनशिप तयार झाली, मग सेल्फला काय करायचं आहे, ज्या काय व्हॅल्यूज असतील, ज्या काय हे असतील, फिलिंग्स असतील त्या रिलेशनशिपमध्ये, त्या रिकग्नाइज अँड आयडेंटिफाय करणार आहेत दोन्हीही सेल्फ, सेल्फ ऑफ बोथ पर्सन. दे विल रिकग्नाइज, दे विल आयडेंटिफाय द व्हॅल्यूज ऑर द फिलिंग इन द रिलेशनशिप. दोघांकडूनही काय फुलफिलमेंट व्हायला पाहिजे आहे, फुलफिलमेंट ऑफ द व्हॅल्यूज. ओके, बट ती फुलफिलमेंट कशा प्रकारे व्हायला पाहिजे, त्याचं राईट इव्हॅल्युएशन पाहिजे आहे. राईट इव्हॅल्युएशन ही फुलफिलमेंट करायला पाहिजे त्या व्हॅल्यूज किंवा त्या फिलिंगची. जर तुम्ही राईट इव्हॅल्युएशननी केलं तर तुम्हाला म्युच्युअल हॅपीनेस मिळणार आहे फॅमिलीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, आणि इट विल लीड टू व्हॉट, दॅट इज हार्मोनी इन द फॅमिली.
So when all this point will be covered in the relationship, that is nothing we can say that is giving justice or nyay in relationship. लक्षात येते का जस्टिस आणि न्याय रिलेशनशिप मध्ये कधी मिळणार आहे तुम्हाला जर तुम्हाला माहित असेल द रिलेशनशिप वॉट एव्हर विच इज प्रेझेंट इन सेल्फ ऑफ आय विथ द सेल्फ ऑफ अदर इट शुड बी रिकॉग्नाइज द व्हॅल्यू इन द रिलेशनशिप त्याची पूर्तता व्हायला पाहिजे आहे पण पूर्तता कशी व्हायला पाहिजे राईट इव्हॅल्युएशन ऑफ द फुलफिलमेंट ऑफ द व्हॅल्यूज and which will lead to the mutual happiness and that is nothing but it is called as a justice or giving nyay in relationship helun getlela ahe ka justice ani nyay in relationship yes ma'am karan ki he tumhala prashna vicharlala asnar ahe justice or nyay in relationship mhanje nakki kay ahe recognizing justice or न्याय इन रिलेशनशिप इज नथिंग बट रिकॉग्नाइजिंग द वैल्यू इन द रिलेशनशिप और यू कैन से रिकॉग्नाइजिंग द फीलिंग इन द रिलेशनशिप इट्स फुलफिलमेंट बट इट्स फुलफिलमेंट बाय राइट इवेल्युएशन विच विल लीड टू म्यूचुअल हैप्पीनेस इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हाट जस्टिस और न्याय इन रिलेशनशिप ओके अलग अलग शब्द यस मैम Who said yes, ma'am? कोण आहे नाव काय मेघा बुरुंगले मेघा सांगा बरं जस्टिस काय आहे जस्टिस इज द रिकॉग्नायझेशन ऑफ व्हॅल्यूज अँड डेफिनेट फीलिंग्स इन रिलेशनशिप अँड देअर फुलफिलमेंट अँड राईट इव्हॉल्युशन ऑफ फुलफिलमेंट रिझल्टिंग इन टू म्युच्युअल हॅपीनेस ओके नेक्स्ट साक्षी आहेत का साक्षी साक्षी निकम ऑन करून बसले मोबाईल आहे का जय येस मॅम जय सांगा मला जस्टिस और न्याय इन रिलेशनशिप मीन्स व्हॉट रिलेशन रिकॉग्नाइज द व्हॅल्यूज इन अ रिलेशनशिप फुलफिलनेस ऑफ व्हॅल्यूज evaluate the fulfillment of the values mutual happiness हे फक्त वाचून दिले काय त्याचं पुढे काय लिहिच करायचं justice means what recognition of the values its fulfillment and its evaluation in right way lead to what mutual happiness that is nothing but justice in relationship प्रीतम आहे का बुगडे प्रीतम प्रीतम बुगडे आदित्य F28 पूनम पाटोळे पूनम अश्विनी सोनाली F45 रोहिणी यस मॅम कोण बोलतय रोहिणी F40 यस मॅम रोहिणी सांगा मला जस्टिस और न्याय इन रिलेशन व्हॉट understanding our feelings in relationship and their right fulfillment which gives us mutual happiness yes which is nothing but justice in relationship okay okay so I have asked 2-3 students one more point I want to tell you that CGT assignment CDT assignment कोणी सबमिट केलेली आहे यस मॅम यस मॅम यस सगळ्यांनी केलेली आहे का मला 17 रिस्पॉन्सेस फक्त आलेले आहेत सकाळपर्यंत 17 जणांचाच रिस्पॉन्स आलेला आहे मॅडम कोणाकोणाची सांगा तेवढी भरलेली आता माझ्याकडे नाहीये कोणाकोणाची भरलेली आहेत
मी काय करते आता संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुम्हाला सांगते कुणाकुणाचे आलेत मला, आणि ज्यांचे आले नसतील टेलिग्राम ग्रुप वर सांगते कुणाचे आले नाही, मग त्यांनी पाठवा बरं का. ओके, सो पहिले 3 असाइनमेंट कंपल्सरी आहे. आय विल गिव्ह टाइम 1 मोर डे, सो टुडे इफ यू हॅव नॉट सबमिटेड प्लीज सबमिट इट. मी स्पेस ज्यादा केलेली आहे, पहिला मी काय करणार 1 GB फक्त स्पेस ठेवली होती, परत ते रिस्पॉन्सेस ऍड होत नव्हते, मेसेज आले होते मला काय त्यांचे रिस्पॉन्सेस ऍड होत नाही आहेत. मग आता स्पेस मेमरी स्पेस मोठी केलेली आहे, त्यामुळे जास्त केलेली आहे, सो यू कॅन नाव इन्सर्ट युअर फाईल, अपलोड युअर फाईल. मॅम तुम्ही थर्ड असाइनमेंट एक्सप्लेन नाही केली अजून. कन्वर्जन अँड डायव्हर्जन हा पार्ट मला वाटतं घेतला होता कुणीतरी, विभूती कुणी प्रशांत पवार सरांनी का कुठल्या तरी सरांनी घेतला होता, त्यामुळे मी तो ऐका नाही. फक्त तुम्हाला PPT दिलेले आहेत आणि तुम्ही वाचले तर तुम्हाला नक्कीच त्याचा ऐका नाही येईल, एकदम सोपं आहे असं काय नाही. जे फक्त वेगळा पार्ट होता तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी अजून एकदा बाकीच्या असाइनमेंट जेव्हा देतील त्याच्याबरोबर कन्वर्जन अँड डायव्हर्जन पण सांगते. तुम्ही तो वाचून पहिला हे तर बघा, आणि जर नाही समजलं तर मला सांगा. ओके, तुम्ही नुसतं वाचलं तरी तुम्हाला लक्षात येईल. सो फक्त तुमचं जे माइंड मॅपिंग आणि काय एम्पॅथी मॅपिंग हा वेगळा, तुम्ही वर्ड पण ऐकला नव्हता एम्पॅथी म्हणजे काय आणि माइंड मॅपिंग, म्हणून ते एक्सप्लेन केले. कन्वर्जन अँड डायव्हर्जन ऑलरेडी जर तुम्ही डिक्शनरी मध्ये त्याचा मिनिंग जरी तुम्हाला लक्षात आलं तर लगेच लक्षात येत. ओके, नाव नेक्स्ट पार्ट दॅट इज नथिंग बट फिलिंग्स. वॉट आर द फिलिंग्स दॅट आर वी आर गोइंग टू स्टडी इन दिस, दॅट इज नथिंग बट देर आर 9 फिलिंग्स इन द रिलेशनशिप, दॅट इज ट्रस्ट इज द फाउंडेशनल व्हॅल्यू, रिस्पेक्ट, अफेक्शन, केअर, गायडन्स, रिव्हरन्स, ग्लोरी, ग्रॅटिट्यूड अँड लव. So what we are calling in Marathi that we can see here, trust is nothing but vishwas, respect samman, affection mamta, reverence shraddha, guidance vatsalya, care sneha, glory gaurav, gratitude krutagnyata and love prem. This also you have written? Dilay ka? Marathi madhe tyacha artha kay lakshat alela kay, trust manje kay vishwas. रिस्पेक्ट म्हणजे काय, सन्मान, अफेक्शन म्हणजे ममता, हे लिहून घेतलंय ना तुम्ही, हो का नाही? Yes, ma'am. ओके, मुलींचा मुलींनी घेतलंय ना लिहून, प्रतीक्षा? Yes, ma'am. ओके, सो वी आर गोइंग टू स्टडी द डिटेल ऑफ दिस, व्हाट डू यू मीन बाय ट्रस्ट रिस्पेक्ट. So this whatever the 9 feelings are there, fulfillment of the feeling in relationship and their evaluation will lead to what? Mutual happiness. I have highlighted this in red because you must know when you are going to, which will lead to mutual happiness in relationship. Fulfillment of this 9 feeling in relationship and their right evaluation lead to what? Mutual happiness. when we have this naturally acceptable feeling in the self, we share them with other. When we are both able to evaluate the feeling rightly, it lead to mutual happiness, that is happiness of oneself as well as happiness of other. But then he sangitlela ahe ki jar tumchakade ya 9 feelings relationship madhe teji ji purtata zali right evaluation ni, tar tumhala te mutual happiness kade ghun janar ahe. When we are both able to, manje self of one as well as self of other, that is both I are able to evaluate the feeling rightly evaluation jar feeling cha zalo tar which will lead to what? Mutual happiness. Mang mutual happiness manje kay? The happiness of oneself, maza happiness as well as happiness of what? Other. Jashi relationship ahe maza je kay dusra manu dusra kon ahe self, teja pan happiness as well as myself happy. So that will is nothing but it is called as a mutual happiness. But now the current status is what? What is the appraisal of the current status? Atta cha gadi madhe kay challe le aplya? The problem today is that
we assume ourselves to be the body and we assume the relationship on the basis of the body and not the feeling. We therefore fail to understand the relationship and consequently we fail to fulfill it despite of our all good intention. म्हणजे हे लक्षात येते का कि बाबा रिलेशनशिप आहे आपल्या घरी आपण काय करतो आहे भरपूर रिलेशनशिप आपण आपल्या डेली लाईफ मध्ये मेंटेन केलेले आहे. खरंच काय काय फॅमिली मध्ये काय स्थिती आहे आताच्या करंट सिनेरिओ मध्ये जर तुम्ही बघितलं की समजा छोटस कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये दोघही काय आहे नवरा बायको यू कॅन से दे आर गोइंग फॉर सर्व्हिस आणि मग राहिलेले काय आहेत आजी आजोबा घरी असतात त्यांच्याकडे वेळ नसतो आहे त्या मुलगा आणि म्हणजे जे काही नवरा बायको आहेत त्यांच्याकडे स्वतःच्या आई वडिलांबरोबर बोलायला पण वेळ नसतो आहे. मग अशा वेळेस ते काय करतात त्यांचं रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी दे ट्राय टू व्हॉट म्हणजे त्यांच्याकडे अब्सेन्स आहे कुठली तरी राईट फिलिंग केअरची फिलिंग अब्सेन्स आहे गायडन्सची असेल किंवा ट्रस्टची किंवा रिस्पेक्टची त्यांची इंटेन्शन गुड आहेत त्यांना वाटतंय की आपण ऐकाने त्यांना वेळ द्यावं त्यांना ऐकाने रिस्पेक्ट द्यावा किंवा काहीतरी त्यांच्याकडे नीट चार शब्द बोलावे त्यांना वाटतं आहे त्यांचे इंटेन्शन चांगले आहेत खरंच त्यांना त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो आहे. ओके सो दे ट्राय टू मेक दिस गॅप आहे थोडाफार कुठले तर राईट फिलिंग मिसिंग आहे मग ते राईट फिलिंग ची जी कमतर फिलिंगची जी गॅप आहे ते कशाने भरतायत ते गॅप बाय प्रोव्हाइडिंग द फिजिकल फॅसिलिटी दे आर प्रोव्हाइडिंग द फिजिकल फॅसिलिटी और बाय ट्राइंग टू डिमांड दिस फिलिंग फ्रॉम अदर म्हणजे फिजिकल फॅसिलिटी आपल्याकडे वेळ नाहीये द्यायला तर आपण काय म्हणतो आहेत घरच्या एल्डर्सना की तुम्ही काय करा तुम्ही टीव्ही लावून टीव्ही घरात आणून दिलेला आहे तुम्ही दिवसभर टीव्ही टीव्ही समोर पाहिजे असेल तर बसा आणि तुमचा वेळ घालवा. म्हणजे फिजिकल फॅसिलिटी आपण प्रोव्हाइड करून तो जो गॅप आहे तो आपण भरण्याचा प्रयत्न करतो आहे आजच्या स्थितीमध्ये किंवा बाकीच्यांना आपल्या घरच्यांचे जे कोण ऐकाने हे असेल मोलकरीण असेल किंवा त्यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्याबरोबर काय करा वेळ घालवा. ओके म्हणजेच आपण ट्राईंग टू डिमांड दिस फिलिंग फ्रॉम अदर म्हणजे आपले इंटेन्शन गुड आहेत आपल्याला वाटते की आपल्याला वेळ द्यावा खरं ते आपल्याला करता येत नाही मग आपण काय करतो हे गॅप जो आहे ते जे राईट फिलिंग्स आहेत कुठले केअर असून गायडन्स आहेत ते आपण काय करतो आहे ते गॅप आपण फिलअप करतोय बाय प्रोव्हाइडिंग द फिजिकल फॅसिलिटीज और बाय ट्राईंग टू डिमांड दिस फिलिंग फ्रॉम अदर. सो दिस इज द करंट स्टेटस मग ते आपल्याला काय व्हायचं आहे दिस करंट स्टेटस हॅज टू बी चेंज. So for changing this current status, you are going to see what is this feelings deeply in our this chapter. And you have to trust that you have to trust that you have to trust विश्वास हा रिलेशनशिपमध्ये कधी मिळतो आहे किंवा कधी न मिळतो आहे आपल्याला बघायचं आहे त्याला आपण डीप अंडरस्टँडिंग करणार आहोत. ओके मग आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्याला माहित असायला पाहिजे नक्की काय करतो आहे मग ही आत्ताची स्थिती या एक्सप्लेन स्लाइड मध्ये त्यांनी काय केलेली आहे डिस्क्राइब केलेली आहे. लक्षात येईल का आत्ताची स्थिती अप्रायझल ऑफ करंट स्टेटस यू आर रिटन दिस यस ऑर नो. नो मॅम. सो यू कॅन राईट डाऊन appraisal of the current status. आताच्या करंट स्थितीमध्ये काय नक्की प्रॉब्लेम आहे रिलेशनशिप मेंटेन करताना. द प्रॉब्लेम टुडे इज दॅट वी अज्युम आवर सेल्फ टू बी बॉडी अँड वी अज्युम द रिलेशनशिप ऑन द बेसिस ऑफ बॉडी. आपण जे रिलेशनशिप आता मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या बॉडीच्या दृष्टिकोनातून आपण काय मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्या मागच्या फिलिंग्स आपल्या सेल्फ मध्ये आहेत त्याला अनुसरून नाही रिलेशनशिप मेंटेन करतोय. वी देअरफोर फेल टू अंडरस्टँड त्यामुळे आपण रिलेशनशिप समजून घेण्यात आपण कुठं कमी पडतो आहोत किंवा आपण ते फुलफिल करण्यात कमी पडतो आहे जरी आपले इंटेन्शन हेतू आपले चांगले असतील तरी. मग काय असं काय प्रॉब्लेम येतो आहे मग प्रॉब्लेम कशामुळे येतो आहे मग ते एक्सप्लेन केलेले आहे आजच्या स्थितीमध्ये. प्रॉब्लेम आर ड्यू टू द अब्सेन्स ऑफ वन ऑर मोर राईट फिलिंग्स इन द सेल्फ. सेल्फ मध्ये त्या फिलिंग्स नाहीयेत
आपल्याकडे इंटेन्शन आहेत, हेतू आहेत की आपण त्या फिलिंग्स प्रोव्हाइड करायच्या आहेत. खरं त्या सेल्फ मध्ये काय आहेत, त्या वन ऑर टू फिलिंग्स अब्सेन्स आहेत. मग त्या फिलिंग भरण्यासाठी, तो जो गॅप भरण्यासाठी आपण काय करतो आहे, फिजिकल फॅसिलिटी किंवा बाकीच्यांना सांगतो आहे की त्या फिलिंग तुम्ही पूर्ण करा. आणि त्यामुळे आपण रिलेशनशिप समजून घेण्याचा, समजून घेण्यात कुठेतरी कमी पडतो आहे किंवा ते फुलफिल करण्यात खूप कमी पडतो आहे. त्यामुळे गरज काय आहे की त्या ज्या फिलिंग्स आहेत त्या आपल्यामध्ये आपण काय करायला पाहिजे आहेत, आणायचा प्रयत्न करायला पाहिजे आहेत, की दुसऱ्यांकडून किंवा आपल्याकडे ज्या फिलिंग्स आहेत त्या आपण शेअर करायची गरज आहे. आणि बाकींच्याकडे ज्या फिलिंग्स आहेत त्या आपण आपल्या आत्मसात करून घ्यायला पाहिजे. तसं जर केलं तर आताची ही स्थिती आपण बदलू शकतो. लिहून घ्या तसं. Appraisal of current status in relationship. What is the current status in relationship? मिळून झालं का? Okay, after the appraisal of current status, what are the key takeaway? Key takeaway म्हणजे ठळक आपले मुद्दे जे काय आहेत आपण आतापर्यंत बघितलेले आहेत ते. म्यूट युअर सेल्फ, अनम्यूट करा, म्यूट करा. आता कोण कुणाचा हे चालू आहे, मला आवाज येतो आहे. ओके, ठळक वैशिष्ट्य किंवा ठळक मुद्दे काय आहेत आतापर्यंत आपण बघितलेले, की रिलेशनशिप ऑलरेडी एक्झिस्ट, वी डोंट हॅव टू क्रिएट इट, रॅदर ओनली वी हॅव टू रिकॉग्नाइज इट अँड फुलफिल इट. द फॅमिली इज द बेसिक युनिट ऑफ ह्युमन ह्युमन इंटरॅक्शन. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये फॅमिली हा महत्वाचा पार्ट आहे, बेसिक युनिट आहे. द बेसिक इश्यू इन द फॅमिली इज दॅट ऑफ रिलेशनशिप. इन रिलेशनशिप देर आर 9 फिलिंग्स ऑर व्हॅल्यूज that can be clearly understood and lived with. There is a harmony in the family, mutual happiness in the family when we understand the feeling and ensure in our living. हे ठळक वैशिष्ट्य आहेत किंवा मुद्दे आहेत आतापर्यंत जे आपण बघितलेले आहेत. काय आहे, रिलेशनशिप ही ऑलरेडी एक्झिस्ट आहे, ती आपल्याला बिल्डअप किंवा क्रिएट करायची नाहीये, फक्त आपल्याला ती रिकॉग्नाइज आणि फुलफिल करायची आहे. मग रिलेशनशिप समजून घेण्यासाठी आपल्याला पहिला पार्ट आहे फॅमिली, म्हणजेच काय आहे, बेसिक युनिट आहे कुठलंही रिलेशनशिप मेंटेन करताना. आणि रिलेशनशिप मध्ये फिलिंग्स असणार आहेत, त्या 9 फिलिंग्स आपण समजून घ्यायच्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगायचं आहे. जर आपल्याला हार्मोनी इन द फॅमिली, म्युच्युअल हॅपीनेस कधी मिळणार आहे, जर आपण त्या फिलिंग्स समजून घेतल्या आणि आपण समजून घेऊन त्याचं राईट इव्हॅल्युएशन केलं आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगलो, तर आपल्याला नक्कीच आपल्याला म्युच्युअल हॅपीनेस आणि हार्मोनी इन द फॅमिली मिळणार आहे.
हे आपले ठळक वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत आपण ज्या पार्ट मध्ये बघितलेलं आहे ते तुम्ही लिहू शकता. की टेकवे, ठळक वैशिष्ट्य किंवा ठळक मुद्दे. After this, now the first feeling that we are going to discuss, it is nothing but it is called as what? Trust. Ki takeaway zale ka lihun? No. Thalak vaishishtya lihun gyan tyanantar trust. Half slide apan baghuya. Trust hi slide baghuya apan. Okay, so first slide that you are going to see of the nine feelings, that is nothing but the first is trust. So trust is nothing but it is the foundational value or the base value in relationship. And now we are going to explore the first feeling, which is the foundational, that is the base feeling in the relationship. We are going to see in detail. Explore means what? We are going to see in detail. So what is the feeling of trust? Trust is to be assured that other, खात्री असलेला की बाबा खात्री आहे आपल्यामध्ये की अदर म्हणजे काय आहे दुसरं इंटेंट त्याचे दुसऱ्याचे इंटेन्शन आहेत की टू मेक मी हॅपी अँड प्रॉस्परस. दुसऱ्याचे इंटेन्शन काय आहेत की त्याला वाटत आहे की मला हॅपी आणि प्रॉस्परस मी हॅपी आणि प्रॉस्परस ठेवणार आहे किंवा तो ठेवणार आहे मला. ओके, सो ट्रस्ट इज नथिंग बट इट इज टू बी अश्युअर दॅट. Assured means काय खात्री असली. Trust is nothing but it is to be assured that the other intends to make me happy and prosperous. बाकीला दुसऱ्याला काय वाटतं आहे की त्यांनी मला एकाने हॅपी आणि प्रॉस्परस ठेवायला पाहिजे ऑलवेज. सो दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द ट्रस्ट. ट्रस्ट फिलिंग एकमेकांबद्दल कधी असणार आहे की मला वाटतं आहे की तो सुखी आणि प्रॉस्परस असावा आणि दुसऱ्याला पण वाटतं आहे की मी सुखी आणि प्रॉस्परस आहे असायला पाहिजे आहे. ही जर खात्री दोघांमध्ये असेल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल खात्री असेल की त्याला वाटतं आहे की तुम्ही प्रॉस्परस आणि हॅपी असावा, दॅट फिलिंग इज इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ ट्रस्ट. ओके, सो टू हॅव टू अंडरस्टँड द व्हॅल्यू फिलिंग ऑफ ट्रस्ट, वी आर गोइंग टू इव्हॅल्युएट करायचं आपल्याला ट्रस्टची फिलिंग कधी येणार आहे. आपल्याला हे एट स्टेटमेंट इव्हॅल्युएट करायचे आहे. एट स्टेटमेंट आपल्याला बघायचे आहे. हे घ्या, हे दोन कॉलम्स आहेत. आता एक हा कॉलम आहे आणि हा दुसरा हा कॉलम आहे. ए पार्ट आणि हा बी पार्ट आहे. ट्रस्ट कुणावर डिपेंड आहे? दोन पॉइंटवर डिपेंड आहे. एक पहिला पॉइंट आहे, ट्रस्ट हॅज टू पॉइंट, दॅट इज नथिंग बट फर्स्ट इज द इंटेन्शन. व्हॉट इज दॅट इंटेन्शन? इंटेन्शन आपण मराठीमध्ये म्हणू शकतो हेतू. That is nothing but naturally accepted. सगळ्यांसाठी आहे ते इंटेन्शन. सगळ्यांमध्ये इंटेन्शन किंवा हेतू असतात काय काय लाईफ बद्दल. ओके, सो नॅचरली एक्सेप्ट किंवा दुसऱ्यांबद्दल दे आर नॅचरली एक्सेप्टन्स आहेत ते. आणि दुसरा जो आहे तो सेकंड पार्ट काय आहे, कॉम्पिटन्स. कॉम्पिटन्स म्हणजे काय आहे? क्षमता. तुमच्यामध्ये क्षमता आहे का असं आपण म्हणतो. दॅट इज नथिंग बट कॉम्पिटन्स आहे का ते काम करण्याचं. ओके, सो दॅट इज नथिंग बट कॉम्पिटन्स. सो जेव्हा ट्रस्ट ही फिलिंग इव्हॅल्युएट होती आहे
ती काय आहे, त्या दोन पॉइंटवर आपल्याला काय करायचंय, एक्झामिन करायचे आहे. ते म्हणजे ट्रस्ट इट इज डिपेंडिंग अपॉन ट्रू पॉइंट, दॅट इज नथिंग बट फर्स्ट इज द इंटेन्शन अँड द सेकंड इज नथिंग बट द कॉम्पिटन्स. मग इंटेन्शन म्हणजे नक्की काय आहे, त्यासाठी हे चार प्रश्न आहेत. सो फर्स्ट इज व्हॉट डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. पहिला जो प्रश्न आहे की मला स्वतःला वाटतंय का मी हॅपी असावं. डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. नंतर दुसरा प्रश्न काय आहे, डू आय वॉन्ट टू मेक द अदर हॅपी. मला वाटतंय का की दुसऱ्यांनी पण हॅपी असावं. थर्ड प्रश्न काय आहे, डज द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ ऑर हर सेल्फ हॅपी. म्हणजेच काय, दुसऱ्याला वाटत आहे का की तो आहे स्वतःला आणि किंवा स्वतःला किंवा तिला तो खुश ठेवणार आहे. डज द अदर वॉन्ट टू खुश करणार आहे. डज द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ ऑर हर सेल्फ हॅपी. आणि दुसरं काय, डज द अदर वॉन्ट टू मेक मी हॅपी. चौथा प्रश्न काय, की दुसऱ्याला वाटत आहे का की तो मला हॅपी करणार आहे. डू द अदर वॉन्ट टू मेक मी हॅपी. हे चार प्रश्न जेव्हा आपण बघतो आहे ते म्हणजेच काय आहे, इंटेन्शन्स आहेत. ते आपले इंटेन्शन्स आहेत आणि दुसऱ्याचे पण इंटेन्शन्स आहेत. ओके, कारण की ट्रस्ट ही काय आहे, एक फिलिंग आहे रिलेशनशिप मध्ये. रिलेशनशिप दोघांमध्ये असणार आहे, मग दोघांमध्ये ट्रस्टची फिलिंग कधी असणार आहे, जेव्हा त्यांची इंटेन्शन्स आपण बघणार आहोत. मग इंटेन्शन म्हणजेच काय आहे, बाबा हे माझे इंटेन्शन्स आहे, आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी, आय वॉन्ट टू मेक अदर हॅपी. दुसऱ्याचे इंटेन्शन्स काय आहे, द अदर वॉन्ट टू मेक हिमसेल्फ ऑर हर सेल्फ हॅपी अँड द अदर वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी किंवा अदर वॉन्ट टू मेक मी हॅपी. ओके, मग हे झाले माझे इंटेन्शन्स आणि हे झाले ते जे इंटेन्शन्स. मग ते जे इंटेन्शन्स असतील ते एकमेकांना काय असणार आहेत, जर ते झाले सॅटिस्फाय तर काय म्हणू शकतो आपण की ट्रस्ट ही फिलिंग असणार आहे. लक्षात घ्या, तर क्वेश्चन कधी मार्क असणार आहे, जर बघा डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. आपल्याला जेव्हा आपण मनाला विचारतो की मला स्वतःला हॅपी करायचंय का, आपले इंटेन्शन नेहमी आपल्याबद्दल काय असतात, गुडच असतात. आपल्या आपले जे इंटेन्शन्स आहेत आपल्याबद्दल ते गुडच असणार आहे. जेव्हा तुम्ही स्वतःलाच प्रश्न करचाल हा डू आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी, तेव्हा टिकमाकच असणार आहे. सो यस, आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ हॅपी. ओके, दुसरा प्रश्न जर विचारला डू आय वॉन्ट टू मेक अदर हॅपी. जेव्हा अदर आपण म्हणतो आहे आय वॉन्ट टू मेक माय फ्रेंड हॅपी, माय फादर हॅपी, माय मदर हॅपी, ते रिलेशनशिप मेंटेन करताना हा मला वाटत आहे माझे इंटेन्शन गुड आहे, मला वाटत आहे की दुसऱ्यांना मी काय करावं हॅपी ठेवावं. ओके, सो डू आय वॉन्ट टू मेक द अदर हॅपी. यस यस इज हियर ऑल्सो टिक मार्क. Does the other want to make himself or herself happy? आता त्याच्या इंटेन्शन बद्दल आपण बोलतो आहे. ओके, तुमच्या फ्रेंडला वाटत आहे का की त्यांनी स्वतःलाच हॅपी आणि हॅपी करावं. यस, त्याला वाटत आहे. आता चौथा प्रश्न, इथं पण टिकमाक आहे, कारण की त्याचं स्वतःच इंटेन्शन स्वतःबद्दल, स्वतःबद्दल तो सांगतो आहे. यस, ही वॉन्ट टू मेक हिमसेल्फ हॅपी. आता चौथा जो प्रश्न आहे, Does the other want to make me happy? चौथा प्रश्न नीट वाचून घ्या. Does the other want to make me happy? तुम्हाला माहिती आहे का की दुसऱ्याला वाटत आहे का की तो तुम्हाला हॅप्पी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे आपण खात्री देऊ शकत नाही, लक्षात घ्या. इथे आपण म्हणतो आय वॉन्ट टू मेक माय सेल्फ, आपल्याबद्दल आपले इंटेन्शन हे गुडच असतात. Do I want to make other happy? Yes, I want to make other happy. Okay. Does the other want to make himself? वाटतंय तो दुसरे स्वतः ऐकतो, तो स्वतःला सांगतो आहे की स्वतः ऐकतो हॅपी किंवा ठेवणार आहे. फक्त आपण इथं काय, इथं क्वेश्चन मार्क असणार आहे. डज द अदर वॉन्ट मेक मी हॅपी, ते आपण खात्रीशीर सांगू शकत नाही. आणि इथे लिहिलेलं आहे ट्रस्ट इज नथिंग बट खात्री पाहिजे आपल्याला. अदर वॉन्ट टू मेक मी हॅपी, दिस इज अ क्वेश्चन मार्क हियर. ओके, हियर इज अ क्वेश्चन मार्क. हे झाले इंटेन्शनच्या बाबतीत. जर चार प्रश्न तुम्ही एक्झामिन केले, त्यामध्ये पहिले तीन प्रश्न काय सांगत आहेत ते टिकमार्क करत आहे, त्यामध्ये आपल्याला खात्री देत आहे आपले इंटेन्शन किंवा त्याचे इंटेन्शन त्याच्याबद्दल हो आहेत, खात्री आहेत. खरं फक्त इथे चौथ्या बद्दल काय आहे, डज द अदर वॉन्ट टू मेक मी हॅपी, याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. ओके,
स्वतः जे चौथा तुम्ही आता सेकंड टेबल बघितलं कॉम्पिटन्स कॉम्पिटन्स म्हणजे काय क्षमता एम आय एबल टू मेक माय सेल्फ ऑलवेज हॅपी ऑलवेज हॅपी तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न करा की तुमच्यात तेवढी क्षमता आहे का तुम्ही तुमच्या तुम्हाला ऑलवेज हॅपी ठेवू शकताल का हे प्रश्नच आहे तुम्ही गॅरंटी देऊ शकता का खात्रीशीर पण म्हणू शकता की मी ऑलवेज हॅपी हे मी गॅरंटी देऊ सांगते आहे ऑलवेज मी हॅपी माझ्या मनाला किंवा माय सेल्फ ठेवणार आहे तिथे पण प्रश्नचिन्ह येतोय लक्षात घ्या तिथे आपण टिकमार्क करू शकत नाही आपल्या ज्या कॉम्पिटन्स आहे त्याच्यावर आपण टिकमार्क करू शकत नाही एम आय एबल टू मेक माय सेल्फ ऑलवेज इज देअर ऑलवेज हॅपी नो आय कांट गॅरंटी देअर इज अ क्वेश्चन मार्क हियर Am I able to make the other always happy? Always happy is written. So there is again the question mark. माझ्याकडे क्षमता आहे का तेवढी की मी दुसऱ्याला always happy ठेवू शकेन? There is a question mark. Is the other able to make himself or always always happy? Again there is a question mark. आणि इथे big question mark आहे. Is the other able to make me always happy? दुसऱ्याला वाटतंय का नेहमी की तो मला नेहमी ऐकाने सुखी ठेवणार आहे क्वेश्चन मार्कच आहे महत्वाच्या म्हणजे आपण कॉम्पिटन्स बद्दल काही सांगू शकत नाही आपल्या क्षमतेबद्दल आपण काही बोलू शकत नाही तर आपल्या इंटेन्शन मध्ये आपल्याबद्दल आणि दुसऱ्यांच्या बद्दल त्याला सुखी ठेवण्यात आपण काहीतरी गॅरंटी सांगतोय खरं दुसऱ्याबद्दल दुसरा आपल्याला सुखी ठेवायला यामध्ये आपण नेहमी क्वेश्चन मार्क असतो आहे आणि आपल्या कॉम्पिटन्स मध्ये पण आपण क्वेश्चन मार्क असू शकतो हे सिद्ध या सेकंड स्लाइड मध्ये सांगितलेलं आहे द क्वेश्चन That is first column 1A to 4A relate to what natural acceptance that is nothing but intention आपल्या मध्ये नेहमी आपले इंटेंशन्स असतात आपल्याबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल ते नॅचरल एक्सेप्टेडच आहेत ते हे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन 1B to 4B relate to what competence सेकंड कॉलम हे काय क्षमता आहे ऍबिलिटी सांगता आहे आपल्याबद्दल And by and large, as far as the statement about the intention, intention जो बाबती जर आपण statement बघितले तर there is a tick mark in 1A, 2B and 3A. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाला इंटेन्शनच्या बाबतीत टिक मार्क आहे अँड देर इज अ क्वेश्चन मार्क इन 4A. आपण खात्री देऊ शकत नाही की आपल्याला काय आहे की दुसरा हा नेहमी आपल्याला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे When we look at the competence table, सेकंड कॉलम जेव्हा बघतो आहे ऍट द ऍबिलिटी देर इज अ क्वेश्चन मार्क स्टार्टिंग फ्रॉम द बिगिनिंग म्हणजे पहिल्या बीला दुसऱ्या बीला थर्ड बीला आणि फोर्थ बीला देर इज अ बिग क्वेश्चन मार्क क्षमताची आपण काय करू शकतो कॉम्पिटन्स किंवा ऍबिलिटी मध्ये आपण काय आहे खात्री देऊ शकत नाही ऑलवेज हॅपी आपण आपल्या मनाला पण करणार आहे का माय सेल्फ होणार आहे का दुसऱ्याला करणार आहे का याची गॅरंटी देऊ शकत नाही देर इज ऑलवेज अ ऍबिलिटी किंवा कॉम्पिटन्सच्या बाबतीत आपण काय आहे क्वेश्चन मार्कच आहे आपल्याला ओके मग आपण कसं डिस्टिंग्विश करणार आहे इंटेन्शन आणि कॉम्पिटन्सच्या बाबतीत इंटेन्शन्स आणि कॉम्पिटन्सच्या बाबतीत आपण कसं डिफाईन करणार आहे डिस्टिंग्विश कसं करणार आहे लक्षात घ्या काय सांगते इथं की जेव्हा तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करता आहात आपण काय आहे हे जेव्हा आपण स्वतःला मनात प्रश्न करतो आहे इव्हॅल्युएट करण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा आपण आपल्या इव्हॅल्युएट कसं करतो आहे आपल्या हेतूवर आपण इव्हॅल्युएट करतो आहे ऑन द बेसिस ऑफ आवर व्हॉट इंटेन्शन्स आपले इंटेन्शन आपल्या मनामध्ये हे नेहमी चांगलेच असतात ऍज अ गुड पर्सन ओनली म्हणजे जेव्हा आपण स्वतःला इव्हॅल्युएट करतो आहोत तेव्हा आपण काय बघतो आहोत आपले इंटेन्शन्स बघतो आहोत किंवा ऑन द बेसिस ऑफ आवर इंटेन्शन्स वी आर गोइंग टू इव्हॅल्युएट आवर सेल्फ आणि आपले माहिती तुम्हाला की आपले इंटेन्शन्स हे नेहमी आपल्याबद्दल गुडच असतात की आपण एक गुड पर्सन आहोत बट जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएट करता हा दुसऱ्यांना तिथं क्वेश्चन मार्क का आलाय लक्षात घ्या इंटेन्शनच्या बाबतीत कारण की आपण इव्हॅल्युएट करतोय दुसऱ्याला अदर वॉन्ट टू मेक मी हॅपी आपण दुसऱ्याला इव्हॅल्युएट करणार आहे खरं जेव्हा तुम्ही दुसऱ्याला इव्हॅल्युएट करता आहात तेव्हा तुम्ही त्याच्या इंटेन्शन वरती जात नाही तुम्ही त्याच्यावर कशा इव्हॅल्युएट करता आहात त्याचं कॉम्पिटन्स बघता आहात म्हणजे त्याची क्षमता बघता आहात तर तो करणार आहे का नाही त्याची ऍबिलिटी बघता आहात तेव्हा त्याचे इंटेन्शन बघत नाही तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करता आहात तेव्हा तुम्ही तुमचे इंटेन्शन बघता आहात आणि तुमचे इंटेन्शन तुमच्याबद्दल नेहमी चांगलेच असतात
फक्त जेव्हा तुम्ही दुसऱ्याला इव्हॅल्युएट करता आहात तेव्हा तुम्ही त्याचे इंटेन्शन बघत नाही, तुम्ही त्याचे कॉम्पिटन्स किंवा क्षमता किंवा त्याची अबिलिटी बघता. ओके, सो यू फाइंड दॅट ही ऑर शी इज अनेबल टू मेक यू हॅपी ऑल द टाइम अँड मेनी टाइम्स ऑर मोस्ट ऑफ द टाइम ही एंड अप बाय मेकिंग यू हॅपी. And therefore you think that the other want to make you unhappy. त्यामुळे तुम्ही त्याच्या कॉम्पिटन्स वरती काय करता हा डाऊट घेता आहात आणि त्यामुळे तुम्हाला वाटत आहे की त्याचे इंटेन्शन्स काय आहेत चांगले नाहीये तुमच्याबद्दल आणि तुम्हाला त्यामुळे अनहॅप्पी मिळू शकता आहे, तुम्ही अनहॅप्पी होऊ शकता आहात कारण की तुम्ही त्याच्या कशावर करता हा डाऊट या तुम्ही त्याला इव्हॅल्युएट करता आहात कशावर त्याच्या कॉम्पिटन्सवर इव्हॅल्युएट करता आहात आणि त्यामुळे तुम्हाला अनहॅप्पी मिळतंय त्याच्याकडून. त्यामुळे रिलेशनशिप मध्ये काय होत आहे तुम्ही वाटत आहे की त्याच्याकडे कॉम्पिटन्स नाहीये हे तुम्हाला माहित आहे खरं तुम्ही ते कशावर डाऊट घेत आहात त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट घेत आहात. तुम्हाला माहित आहे त्याच्याकडे कमतरता आहे कशाची कॉम्पिटन्स वरती तरी तुम्ही काय म्हणता आहात की त्याचे इंटेन्शन गुड नाहीये, तुम्ही त्याच्या कॉम्पिटन्स वर इंटेन्शन वरती डाऊट घेत आहात. सो जेव्हा तुम्ही त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट घेत आहात तेव्हा तुमच्याकडे कुठली फिलिंग असणार आहे तुमच्या रिलेशनशिप मध्ये ऑपोजिशनची फिलिंग असणार आहे आणि हेच आता होते रिलेशनशिप मेंटेन करताना. ही आताची स्थिती आहे रिलेशनशिप मेंटेन करताना ही एक मिस्टेक होती आहे तुमच्याकडून की जरी त्याचे इंटेन्शन दुसऱ्याचे इंटेन्शन जरी चांगले असतील त्याची कॉम्पिटन्स नसेल तरी तुम्ही काय म्हणता आहात की त्याचे इंटेन्शन वर तुम्ही डाऊट घेता आहात आणि जेव्हा तुम्ही त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट घेता तेव्हा तुमच्यामध्ये फिलिंग कुठली असती आहे ऑपोजिशनची फिलिंग होती आहे, तिथे ट्रस्टची फिलिंग राहत नाही. लक्षात येते का? थोडस डिफिकल्ट आहे हे ट्रस्ट हा पार्ट समजून घेण्यासाठी. ओके, सो दिस इज अ कॉमन मिस्टेक दॅट वी मेक इन रिलेशनशिप टुडे की तुम्ही डाऊट करता आहात त्याच्या इंटेन्शन वरती. आता एक्झाम्पल मी काय सांगू शकते सांगा बघा की तुमचा एक मित्र आहे आणि तुम्हाला मित्राकडनं अपेक्षा आहे की तुम्हाला वाटतं आहे तुमच्याकडे पहिली फिलिंग काय आहे की तुम्हाला वाटतंय की तुम्ही स्वतःला हॅप्पी करू शकता. यस, तुम्हाला वाटतंय की तुमच्या मित्राला पण तुम्ही हॅप्पी करू ठेवणार आहे. यस, ओके, आणि तुम्हाला वाटतं आहे की तुमचा मित्र पण तुम्हाला हॅप्पी करणार आहे हे वाटतं आहे. लक्षात घ्या खरं जेव्हा तुम्हाला वाटतं आहे की त्या मित्राने तुम्हाला पैसे द्यावेत की बाबा त्याने 1,00,000 रुपये तुम्हाला मदत म्हणून द्यावे. ओके, त्याला वाटत आहे की मैत्री खात्यावर त्याला वाटत आहे तुमच्या मित्राला की त्यांनी 1,00,000 तुमच्याकडे द्यावं त्याचं आहे. त्याला वाटत आहे त्याचे इंटेन्शन आहेत चांगले की तुम्हाला त्यांनी हेल्प करावी. खरं त्याच्याकडे तेवढी कॉम्पिटन्स नाहीये, त्याच्याकडे तेवढी अबिलिटी नाहीये, क्षमता नाहीये की तुम्हाला तो हेल्प करावा. त्याच्याकडे तेवढी अबिलिटी नाहीये, कॉम्पिटन्स नाहीये, त्यामुळे तो तुम्हाला हेल्प करत नाही. मग त्यावेळेस तुम्हाला काय वाटत आहे की तुम्हाला वाटतं काय आहे त्यावेळेस की तुम्ही त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट घेतात. तुम्हाला माहितीये की त्याच्याकडे क्षमता नाहीये, कमतरता नाहीये, तरी तुम्ही काय म्हणतात कॉम्पिटन्स कमी नाहीये किंवा कमतरता नाहीये असं म्हणत नाही. तुम्ही काय म्हणतायत की त्याचे इंटेन्शन गुड नाहीये त्यामुळे तुम्हाला हेल्प करत नाही. मग जेव्हा असा काय होत आहे तुमच्या मैत्रीमध्ये जर तुम्ही तुमच्या मित्राच्या इंटेन्शन वरती डाऊट घेतलं तर त्यावेळेस तुमच्या मैत्रीमध्ये कशाची फिलिंग येणार आहे? ऑपोजिशनची फिलिंग येणार आहे, ट्रस्टची फिलिंग येत नाही. आणि आताच्या स्थितीमध्ये रिलेशनशिप त्यामुळे मेंटेन होत नाही कारण की तुम्ही त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट घेता, तुम्ही त्याच्या कॉम्पिटन्स बघत नाही, त्याची ऍबिलिटी आहे का हे जाणून घेत नाही. तुम्ही डायरेक्टली म्हणता आहात, तुम्हाला जरी माहित असेल की त्याची कॉम्पिटन्स क्षमता नाहीये तरी तुम्ही तसं म्हणत नाही. तुम्ही डायरेक्टली म्हणतात की त्याचे इंटेन्शन्स नाहीयेत मला हेल्प करायची. सो हे मिस्टेक करता हा तुम्ही आत्ताच्या रिलेशनशिप मेंटेन करताना, त्यामुळे तिथं फिलिंग कशाची येते आहे? ऑपोजिशनची येते आहे आणि ट्रस्टची येत नाही. लक्षात आलेलं आहे का? यस ऑर नो? यस मॅम. ओके, सो दिस इज अबाउट द डिस्टिंग्विश बिटवीन इंटेन्शन अँड कॉम्पिटन्स. एक लक्षात ठेवा, आपल्याला डिटेल ऑफ ट्रस्ट हे काय बघायचंय नक्की,
एमसीक्यू ला नक्की काय विचारतील हे घ्या. ट्रस्ट म्हणजेच काय आहे, फाउंडेशनल व्हॅल्यू इन रिलेशनशिप. फाउंडेशनल व्हॅल्यू हे तुम्हाला माहित असायला पाहिजे रिलेशनशिप मध्ये. कुठल्या व्हॅल्यूला, कुठल्या फिलिंगला फाउंडेशनल व्हॅल्यू म्हणतात हे माहित असायला पाहिजे. दॅट इज नथिंग बट ट्रस्ट. ओके, पृथ्वीराज बाबर. ओके, सो व्हॉट इज द ट्रस्ट, व्हॉट इज द डेफिनेशन. ट्रस्ट ची डेफिनेशन काय आहे. ट्रस्ट इज टू बी अश्योर्ड दॅट अदर इंटेंट टू मेक मी हॅपी अँड प्रॉस्परस. दुसऱ्याला वाटतं आहे की मी हॅपी आणि प्रॉस्परस असावा, ही जी खात्री तुमच्यामध्ये आली तर ती तेव्हा काय असणार आहे, ती फिलिंग, दॅट इज नथिंग बट ट्रस्ट. मग ट्रस्ट साठी तुम्हाला हे आठ काय करायचे आहेत. ट्रस्ट इज डिपेंडिंग अपॉन टू पॉइंट, दॅट इज नथिंग बट इंटेन्शन्स आणि कॉम्पिटन्स. तुमचे इंटेन्शन्स काय आहेत आणि कॉम्पिटन्स काय आहेत हे समजून घेण्यासाठी हे चार पॉइंट, हे चार काय आहेत क्वेश्चन्स तुम्हाला सांगितलेले आहेत कॉम्पिटन्स आणि इंटेन्शन्स वरती. ओके, मग त्यामध्ये पहिले तीन प्रश्नामध्ये नेहमी टिकमार्क असतोय तुमच्या ह्याच्यामध्ये, तुमच्याबद्दल तुमचे हेतू चांगलेच असतात. ओके, आणि फक्त चौथ्या ह्याला क्वेश्चन मार्क आहे की तुम्हाला दरवेळेस तुमच्या दुसऱ्यांबद्दल इंटेन्शन मध्ये डाऊट घेतात तुम्ही. डज द अदर वॉन्ट टू मेक मी हॅपी, त्याचे इंटेन्शन्स आहेत का तेवढे, त्याचे हेतू आहे का मला हॅपी करण्यासाठी, ह्याचा डाऊटच असतो काही. आणि कॉम्पिटन्स वरती तर नेहमीच ऐकाने काय आहे, त्याची क्षमता आहे का किंवा आपल्यामध्ये कॉम्पिटन्स आहे की आपण नेहमी आपल्याला सुखी ठेवू का, यामध्ये नेहमी क्वेश्चन मार्कच असतो आहे. मग या चारही प्रश्नामध्ये कॉम्पिटन्सच्या बाबतीत नेहमी क्वेश्चन मार्कच असतो आहे. मग आपण डिस्टिंग्विश कसं करतो इंटेन्शन आणि कॉम्पिटन्स, मग हे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करता आहात, स्वतःला जेव्हा तुम्ही आत्मा बघता आहात की आपल्याला का कसा आहात आपण, त्यावेळेस तुम्ही काय करता आहात, तुमच्या इंटेन्शन प्रमाणे तुम्ही इव्हॅल्युएट करता. तुमचे इंटेन्शन तुमच्याबद्दल नेहमी चांगलेच असतात, वाईट नसणार आहेत, त्यामुळे तुम्ही गुड पर्सन म्हणून तुम्हाला स्वतः इव्हॅल्युएट होता. तुमचे इंटेन्शन गुडच असतात तुमच्याबद्दल ऍज अ गुड पर्सन. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्याला इव्हॅल्युएट करता आहात, तुम्ही कशाच्या बेसिसवर करता, त्याचे इंटेन्शन बघत नाही, त्याचे कॉम्पिटन्स बघता. आणि कॉम्पिटन्स काहींमध्ये कमी असत आहे, त्यांचे इंटेन्शन जरी असतील तरी कॉम्पिटन्स नसतील आहे तुम्हाला ते प्रोव्हाइड करण्यासाठी. मग ते तुम्ही जाणून घेत नाही त्याचे कॉम्पिटन्स का कमी आहेत, ते आपण कसे इम्प्रूव्ह करायचे आहे हे न बघता तुम्ही काय म्हणता आहात. तुम्हाला माहित असते की त्याचे कॉम्पिटन्स क्षमता नाहीये तेवढी तुम्हाला मदत करायची, तरी तुम्ही काय म्हणता आहात, ते कॉम्पिटन्स तुम्ही निग्लेक्ट करता आणि तुम्ही म्हणतात की त्याचे इंटेन्शन गुड नाहीये, तुम्ही डाऊट घेतात त्या इंटेन्शन वरती. आणि आजच्या काळामध्ये तुम्ही ते मिस्टेक करताय कुठल्याही रिलेशनशिप, मैत्रीचं रिलेशनशिप मध्ये बिल्डअप करण्यासाठी. आणि त्यामुळे तुमच्या त्या मैत्रीमध्ये फिलिंग ऑफ कशाची येते आहे, ऑपोजिशनची फिलिंग येते आहे आणि ट्रस्टची भावना त्यामध्ये निर्माण होत नाही. मग ट्रस्टची भावना जर निर्माण व्हायची असेल तर तुम्हाला काय प्रयत्न करायला पाहिजे आहे, तर इथं प्रश्न केलेला आहे लक्षात घ्या. इफ यू हॅव अनकंडिशनल कंटिन्युअस ट्रस्ट ऑन इंटेन्शन ऑन नॅचरल एक्सेप्टन्स ऑफ अदर, जर तुमचा काय असणार आहे त्याच्या इंटेन्शन वरती ट्रस्ट असेल ऑर नॅचरल एक्सेप्टन्स ऑफ अदर अँड अदर इज लॅकिंग कॉम्पिटन्स, व्हॉट यू विल डू. म्हणजे त्याला वाटतं आहे की त्याचे इंटेन्शन चांगले आहे, तुम्हाला जर वाटत असेल की जे इंटेन्शन चांगले आहेत फक्त त्याच्याकडे कॉम्पिटन्स नाही आहे तेवढी तुम्हाला मदत करायची, तर तुम्ही या चार आन्सरपैकी काय करणार आहात. ट्राय टू इम्प्रूव्ह अपॉन हिज कॉम्पिटन्स, get irritated, get angry, have a feeling of opposition. मग ट्रस्ट जेव्हा तुम्हाला जी ही फिलिंग तुमच्यामध्ये ट्रस्टची आणायची असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे आहे, ऑपोजिशनची फिलिंग नकोय तुम्हाला, ट्रस्टची फिलिंग असायला पाहिजे आहे. आणि तुम्हाला माहितीये की त्याचे इंटेन्शन गुड आहेत, फक्त त्याच्याकडे ऍबिलिटी किंवा क्षमता नाहीये, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे या चार उत्तरापैकी. यू आर गोइंग टू ट्राय टू इम्प्रूव्ह अपॉन हिज कॉम्पिटन्स. तुमच्या मित्राची तुम्ही क्षमता कशी वाढवायची आहे हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आणि ते तुम्ही इम्प्रूव्ह कसं करणार आहात हे पण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. जर तुम्हाला ते लक्षात आलं, instead of getting irritated, instead of getting angry and I have a feeling of opposition, jar tumhala lakshat aalo ki te kasa tumhi improve karnar ahe teji competence kiwa shamta, tar tumhi kay karnar ahat, tumhala nakkich tumcha answer kay milnar ahe, tumhala tumcha relationship madhe kiwa tumcha je intentions ahe tyacha baddal tyamadhe kutli feeling asnar ahe, trust chi feeling asnar ahe.
लक्षात घ्या. जर तुम्ही बाकीचे तीन आन्सर निवडले तर त्यामध्ये तुम्ही कशावर डाऊट असणार आहे तुमच्या, त्याच्या इंटेन्शन वरती डाऊट असणार आहे. तुम्हाला त्यावेळेस फिलिंग कुठली असणार आहे, ऑपोजिशनची फिलिंग असणार आहे. जर तुमचं पहिलं आन्सर असेल यू आर गोइंग टू इम्प्रूव्ह हिज कॉम्पिटन्स टू हेल्प टू हॅव मनी अँड हेल्प युअर सेल्फ, त्यावेळेस कुठली भावना असणार आहे तुमच्या दोघांमध्ये, ट्रस्टची भावना असणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याचे इंटेन्शन चांगले आहे. ओके, आणि जेव्हा तुम्ही काय करणार आहात, बाकीचे तीन जेव्हा तुम्ही आन्सर्स रिप्लाय होणार आहेत, निवडणार आहात, तेव्हा तुमच्या मनामध्ये त्या मनामध्ये काय असणार आहे, डाऊट असणार आहे त्याच्या इंटेन्शन वरती. ओके, सो नाउ विथ दिस इंडिकेटर फाइंड आउट, तुम्हाला फाइंड आउट करायचंय कि हाऊ मेनी पीपल आर देअर इन युअर लाईफ ऑन हुम यू हॅव ट्रस्ट ऑन इंटेन्शन्स विच इज अनकंडिशनल अँड कंटिन्युअस. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असे किती पीपल आहेत, किती लोक आहेत की तुमच्यावर काय करणार आहेत, ते तुम्हाला ट्रस्ट आहे त्यांच्या इंटेन्शन वरती, ट्रस्ट आहे त्यांच्या इंटेन्शन वरती, असे तुम्हाला काय करायचे आहे, थोडकून काढायचे आहे, तरच मग तुमच्या रिलेशनशिप मध्ये काय असणार आहे, ट्रस्टची ही फिलिंग असणार आहे आणि ऑपोजिशनची फिलिंग ही काय असणार आहे, नसणार आहे. जर तुम्हाला लक्षात आले की तुम्ही डाऊट न घेता ते इंटेन्शन वरती तुम्ही काय करणार आहात, ते जे इम्प्रूव्ह करणार आहे कॉम्पिटन्स, तर मग काय होत आहे, तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट किंवा काय करता आहात, विश्वास ठेवताय त्याच्या इंटेन्शन वरती, ही भावना तुमच्यामध्ये काय येणार आहे, तुमच्या दोघांमध्ये रिलेशनशिप बिल्डअप करताना ही भावना तुमच्यामध्ये येणार आहे. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? Yes, ma'am. Okay. थोडस डिफिकल्ट आहे, फक्त समजून घ्या. सो यू कॅन राईट डाऊन द स्लाइड्स, दिस इज द 3 स्लाइड्स 4 स्लाइड्स, आय विल गिव्ह यू द टाइम. सो ट्रस्ट इज अ फाउंडेशनल व्हॅल्यू, राईट डाऊन द डेफिनेशन. ट्रस्ट इज टू बी अश्युअर दॅट अदर इंटेंट टू मी हॅपी अँड प्रॉस्परस. आणि इथे तुम्ही पॉइंट लिहू शकता पाहिजे असेल, ट्रस्ट इट इज depending upon 2 points. First is intention and second is competence. And to understand the trust, we are going to examine this 8 statement. So you can write down this 8 statement. And there is only you shakta hai, 4 statement manje intentions ahe, and he baki che 4 statement manje competence ahe. So by the time you can give your present, roll number 1. Yes, ma'am. Roll number 2. Yes, ma'am. Roll number 3. Roll number 3. Yes, ma'am. Roll number 4. Present, ma'am. 5. Roll number 5. Arika. हॅलो मॅडम, आवाज येत नाही तुमचा? मी बोललेच नाही अजून. समजा व्हॉट इज टुडे? ओके, प्रेझेंट बंद केली मॅडम. हा माहिती आहे, मी मिस केली आता. आयु अब्सेंट आहे ना? रोल नंबर 5 प्रेझेंट आहे का? रोल नंबर 5. 6 प्रेझेंट मॅम. 7 येस मॅम. 8 present ma'am. 9 aaye ka? 10 present ma'am. 11 yes ma'am. 12 yes ma'am. 13 present. 14 hello. 14 aaye ka?
15 16 present ma'am 17 present ma'am 18 present 19 yes ma'am 20 present ma'am 21 22 yes ma'am 23 24 25 26 27 yes ma'am 28 yes ma'am 29 30 31 32 33 present ma'am 34 35 present ma'am 36 37 present ma'am 38 present 39 present ma'am 40 present ma'am 41 yes ma'am 42 43 44 44 yes ma'am 45 yes ma'am 46 47 present ma'am 48 present ma'am 49 50 51 yes ma'am 52 53 54 yes ma'am 55 56 57 present 58 59 yes ma'am 60 61 yes, ma'am. Present ma'am 62 63 yes, ma'am. 63 yes, ma'am. 64 present ma'am 65 66 present ma'am 67 67 68 69 70 present, ma'am. 70 71 okay see now hello ma'am 57 present hai ma'am 57 present hai 55 roll number, roll number see now here roll number 58 ma'am 58 roll number 5 9 24 roll number 5 24 galole roll number 5 9 14 15 21 23 25 26 24 23 26 present ma'am 26 present 24 present madam 29 30 31 32 34 36 42 46 49 50 52 kitiye 50 52 53 54 56 46 is present 49 50 F24 52 53 54 56 57 65 56 65 67 68 70 71 okay 54 आई मैडम 54 आई अजून कोण आहे 24 24 झालं की काढलं की 5 9 14 15 21 23 25 29 30 31 32 34 36 बेचाळीस एकोणपन्नास पन्नास बावन्न त्रेपन्न छप्पन पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर ओके सो वी स्टॉप द मीटिंग